नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण UPL कंपनीच्या साप या बुरशीनाशकाविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत की त्याचा वापर आपण कोणकोणत्या पिकामध्ये कोणत्या स्टेजला करावा किंवा ते कोणकोणत्या बुरशीजन्य रोगांना कंट्रोल करते, तसेच त्याचे वापराचे प्रमाण काय, त्याचा वापर आपण कशा पद्धतीने करावा, या सगळ्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. तर चला आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया. साप की ज्याच्यामध्ये आपणाला दोन घटकांचे कॉम्बिनेशन पाहायला मिळते, की ज्याच्यामध्ये आपणाला कार्बेंडिझम हा 12% व मँकोजेप हे 63% आपणाला WPU म्हणजेच वेटेबल पावडर या फॉर्ममध्ये आपणाला पाहायला मिळतं. याचा वापर आपण भाजीपाला पिके, सोयाबीनसारखं पीक असेल, भातासारखं पीक असेल, कांद्यासारखं पीक असेल, त्याच पद्धतीने ऊसासारख्या पिकातसुद्धा आपण याचा वापर फवारणीद्वारे हा करू शकतो. साप हे आपणाला सिस्टमॅटिक प्लस कॉन्टॅक्ट असे एक ब्रॉड स्पेक्ट्रम असे फंगिसाईड आहे. याचा वापर आपण भाजीपाला पिकामध्ये टोमॅटो असेल, वांगी असेल, मिरची असेल, आल्यासारखं पीक असेल किंवा कारल्यासारखं पीक असेल, तसेच ऊसासारखं पीक असेल, सोयाबीन असेल, भुईमुग असेल, भातासारखं पीक असेल, यासारख्या पिकामध्ये आपणाला याचा वापर बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी करू शकतो. याचा वापर केल्यामुळे आपणाला चांगल्या पद्धतीने स्वस्तात व सुरुवातीच्या काळात जे बुरशीजन्य रोगामुळे आपल्या पिकांमध्ये जो अटॅक होणार आहे किंवा जे नुकसान होणार आहे त्याच्यापासून आपणाला बचाव करता येतो. याचे वापरण्याचे प्रमाण काय किंवा याचा वापर आपण कशा पद्धतीने करावा की ज्यामुळे आपणाला चांगल्या प्रकारे रिझल्ट हा प्राप्त होईल, याचे वापरण्याचे प्रमाण हे आपण प्रति लिटर पाण्यासाठी 1.5 ते 2 ग्रॅमपर्यंत सापचा वापर करू शकतो. त्याच पद्धतीने हे आपणाला पानावर पडणारे ठिपके असेल किंवा शेंड्याकडून पाणी जळणे, त्याच पद्धतीने पानं पिवसर पडणे, यासारखे जे रोगाची लक्षणे आपल्याला आढळून येतात त्याच्यावर आपल्याला चांगल्या प्रकारे कंट्रोल हा मिळवून दिलेला पाहायला मिळतो. याचा वापर करताना आपण याच्यासोबत एखादी खताची ग्रेड असेल किंवा कीटकनाशक असेल याचा वापर आपण करू शकतो की ज्या किंवा PGR टॉनिक असेल याच्यासोबत आपण सापचा वापर करू शकतो की ज्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारे नियंत्रण हे मिळेल. तसेच इतर पिकामध्ये म्हणाल तर आपण सुरुवातीच्या काळात किंवा सुरुवातीच्या स्टेजला आपण याचा वापर करू शकतो की ज्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारे बुरशीजन्य रोगांवर कंट्रोल मिळालेला पाहायला मिळतं. कार्बेंडिझम की जो आपल्याला 22-3 या प्रोडक्टमध्ये हा घटक पाहायला मिळतो, त्याच पद्धतीने M45 आपल्याला मँकोजेप हा पाहायला मिळतो की ज्यामुळे आपल्याला एक तर सिस्टमॅटिक व दुसरं कॉन्टॅक्ट की ज्यामुळे ज्या बुरशीजन्य रोगांवर चांगल्या प्रकारे आपल्याला कंट्रोल होणार आहे व त्यांच्या नर्वस सिस्टीम असेल किंवा जी सेल डिव्हिजन होणार आहे त्याच्यावर आपल्याला चांगल्या प्रकारे कंट्रोल हा मिळवून देता येईल. त्याच पद्धतीने काकडीसारखं पीक असेल किंवा वेलवर्गीय पिकावरसुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे याचा बुरशीजन्य रोगावर चांगल्या प्रकारे आपल्याला कंट्रोल मिळवून देता येईल. तर चला आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा. तसेच जर आपण चॅनलला प्रथम आला असाल तर